विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत बा को बा कसोटी। बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोण आणि बा म्हणजे पुन्हा बाजू। ज्यावेळेस बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोणही एकरूप असतील त्यावेळेस त्या त्रिकोणांना बाकोबा कसोटी लागू होते असं आपण म्हणू शकतो। आता मी फळ्यावर दोन त्रिकोण काढलेले आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन। यातील बाजू ए बी, बाजू ए बी आणि बाजू एल एम, ह्या दोन बाजू एकमेकांसारख्या आहेत। त्याचप्रमाणे बाजू बी सी, बाजू बी सी ही बाजू एम एन सारखी आहे। या दोन बाजू एकमेकांसारखी आहे। आता या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला जो कोन आहे, माप कोन ए बी सी, माप कोन ए बी सी हा माप कोन एल एम एन सारखा आहे। या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला जो कोन आहे तो सारखा आहे, अशा वेळेस या त्रिकोणांना बाकोबा कसोटी लागू होते असं आपण म्हणू शकतो।